सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे आणि या विकासाच्या केंद्रातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे त्यांचा उभा राहिला पाहिजे यासाठी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पहिल्याच बैठकीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेती विकासासाठी बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज देण्याची मागणी जिल्हा मध्यवर्तीचे नूतन अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडे करीत तो ठराव मंजूर करून घेतला याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकतीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक प्रक्रिया पार पडली आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये कवटेमांकाळ तालुक्यातून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्यावरती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांनी विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली व जिल्हा मध्यवर्ती बँकेत अमूलाग्र बदल झाले पाहिजेत ही बँक सर्वसामान्यांच्या विकासाचे केंद्रबिंदू बनली पाहिजे अशा सूचना केल्या होत्या मुळातच गोरगरीब उपेक्षित वंचित आणि शेतकरी यांच्यासाठी झगडणारे नेते म्हणून अजितराव घोरपडे यांचा राज्यात परिचय आहे कवटे मांकाळला मैशाळचे पाणी असो किंवा प्रशासनावर वचक असो किंवा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्याची तळमळ असो या बाबतीत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार नेहमी अग्रेसर राहिले आहेत मुळातच त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जाताना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांचे प्रश्न सोडवू अशी भूमिका ठामपणे जाहीर केली होती त्याची प्रचिती आज पहिल्या बैठकीत आली या बैठकीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी दोन वर्षी कोरोनाची परिस्थिती सध्याचा अवकाळीचा दणका यामध्ये शेतकरी भरडला गेला या दृष्ट चक्रात आर्थिक कोंडीत शेतकरी सापडला आहे त्यातून बाहेर काढण्यासाठी आता काहीतरी केले पाहिजे शेतकरी जगला तरच समाज जगेल या हेतूने घोरपडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बिनव्याजी पाच लाख रुपये कर्ज देण्याचा ठराव मांडला आणि हा ठराव सर्वानुमते सर्वांच्या साक्षीने मंजूर करण्यात आला पहिलाच मोका घोरपडे यांनी साधत शेतकऱ्यांच्या बाजूने हा ठोका टाकल्याने जिल्ह्यातील शेतकरी राजा घोरपडे सरकार यांना शुभेच्छा देऊ लागलाय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोणीतरी शेतकऱ्यांची बाजू मांडणारा प्रतिनिधी आता मिळाला आहे असे जाहीरपणे बोलू लागले आहेत पहिलाच मोका घोरपडे यांनी साधत शेतकऱ्यांच्या बाजूने हा ठोका टाकल्याने जिल्ह्यातील शेतकरी राजा घोरपडे सरकार यांना शुभेच्छा देऊ लागलाय आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कोणीतरी शेतकऱ्यांची बाजू मांडणारा प्रतिनिधी आता मिळाला आहे असे जाहीरपणे बोलू लागले आहेत याबाबत या माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी बातचीत केली असता घोरपडे सरकार म्हणाले की आपला आजवरचा प्रवास हा गोरगरीब उपेक्षित वंचित आणि शेतकऱ्यांच्या परिवर्तनासाठी झाला आहे तालुक्याला पाणी दिले आता भविष्यामध्ये या तालुक्यामध्ये रोजगार निर्मितीचे आपले स्वप्न आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय आपण निश्चितपणे पार पाडू यात कुठेही मागे हटणार नाही असा शब्द माजी राज्यमंत्री अजित घोरपडे यांनी यावेळी दिला पहिल्याच ठोक्यामध्ये घोरपड्यांनी बिनव्याजी कर्जाचा ठोका टाकून सर्वांनाच दिलासा दिला आहे दिला सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठी मांकाळ